कोपरगाव तालुक्यातील चांदेकासर येथे 24 लक्ष निधीमधून करण्यात येणाऱ्या श्री हनुमान मंदिर पानमळा ते मगुभाई शेख घर रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. हा रस्ता डांबरीकरण व्हावा ही जुनी मागणी येथील ग्रामस्थांची होती. शाळकरी विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यासाठी, शेतमाल बाहेर काढण्यासाठी आणि दळणवळणासाठी हा रस्ता व्यवस्थित नव्हता, त्यामुळे रस्त्यांचं काम आपण हाती घेऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. नागरिकांच्या दळणवळणाची अडचणही दूर होईल. मतदारसंघामध्ये शेतीच्या बाबतीत, विजेच्या बाबतीत, रस्त्यांच्या अनेक प्रश्नांच्या मोठी मागणी असून या 3 गोष्टी मूलभूत जर सर्वांना मिळाल्या तर प्रत्येकजण ज्याचा त्याचा प्रपंच व्यवस्थितपणे चालवू शकतो. त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था देखील जवळच्या अंतरावर असली पाहिजे यासाठी देखील माझं प्राधान्य राहील. कोरोनाच्या 3र्या लाटेला सामोरं जाण्याची तयारीही मतदारसंघामध्ये झाली असल्याची माहिती आमदार काळे यांनी एस9 शी बोलताना सांगितली. आज या ठिकाणी हनुमान मंदिर ते पानमाळा या रस्त्याचं भूमिपूजन 2515 या निधीच्या अंतर्गत त्या ठिकाणी झालेलं आहे. या रस्त्याचं अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या रस्त्याला राहणाऱ्या अनेक वस्त्या आहेत, म्हणून यांना विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यासाठी, शेतमाल बाहेर काढण्यासाठी आणि एकंदरीतच दळणवळणासाठी या रस्त्याची मागणी असल्यामुळं हा रस्ता आपण घेतलेला आहे. लवकरात लवकर याचं काम पूर्ण होऊन या लोकांना दळणवळणाची मोठी अडचण जी होत होती त्याची सोय त्या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. मतदारसंघामध्ये आता बेसिक ग्रामीण भागामध्ये पाणी, शेतीचं पाणी, रस्त्यांच्या बाबतीमध्ये आणि विजेच्या बाबतीमध्ये मोठी मागणी आहे. या 3 गोष्टी मूलभूत जर सर्वांना मिळाल्या तर प्रत्येकजण त्याचं प्रपंच व्यवस्थित पद्धतीने चालू शकतो. त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था देखील जवळच्या अंतरावर असली पाहिजे यासाठी देखील माझं प्राधान्य राहील. आता 3र्या लाटेच्या संभाव्यतेसाठी आपण कारखान्यावर एक ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसवलेला आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये एक ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसवलेला आहे. एक लिक्विड ऑक्सिजन टँक आपण त्या ठिकाणी घेणार आहे. 50 बेडचा कोविड वॉर्ड आपण बांधलेला आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये 32 बेडचं ऑलरेडी ICU सेटअप आहे. 100 बेडचं SSGM मध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहे. ते 100 आपण वाढवलं तर 160 पर्यंत नेऊ शकतो. त्याचबरोबर महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी 500 बेडचं कोविड केअर सेंटर आहे आणि ॲम्ब्युलन्स आपण जवळपास 7 ते 8 ॲम्ब्युलन्स नवीन घेतलेले आहे. अशी सर्व व्यवस्था आपण शहराच्या ठिकाणी या ठिकाणी केली. शहर लहान मुलांच्या साठी जे पीडियाट्रिक्स आहे त्यांचं एक पॅनल बनवलेलं आहे. त्यांनी जे काही इन्स्ट्रुमेंट सांगितलेले त्या इन्स्ट्रुमेंटची पण देखील खरेदी आपण करणार आहोत. बाकी त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून लहान मुलांची तपासणी करून गरजेनुसार काय उपचार करायचे त्या हिशोबाने आपण. याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, उपाध्यक्ष सुधाकर रोहम, संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य अनुसया होन, रोहिदास होन, राहुल रोहमारे, गोदावरी खोरेकेन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, भास्करराव होन, सुनील होन, मतीन शेख, डॉ गोरक्षनाथ रोकडे, धीरज बोरावके, स्वप्नील बोरावके, जवळकेचे सरपंच बाबूराव थोरात, घारी सरपंच रामदेस जाधव, मोहनभाऊ गुजर, सचिन होन, शंकरराव गुरुसळ, दौलत गुरुसळ, नारायणराव होन, भिवराज दहे, दादासाहेब होन, अशोक होन, किरण होन, शरद होन, केशव होन, भगीरथ होन, शरद होन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वागसवरी आदी याप्रसंगी हजर होते. न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे, एस9 मीडिया, कोपरगाव.